महाराष्ट्रानं दावोसमध्ये विविध कंपन्यांसोबत 1,36,000 कोटींचे सामंजस्य करार केलेले आहेत आणि त्यामुळे येत्या काळामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचं व्हिजन मांडणार आहेत आणि दावोसमध्ये महाराष्ट्राचे स्टॉल्स लागलेले आहेत. दावोसमधल्या आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. राज्यात अभूतपूर्व गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात महाराष्ट्र सरकार आघाडीवर असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. सध्या मुख्यमंत्री दावोसमध्ये आहेत. राज्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक कशी आणता येईल यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत आणि काय नेमके मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत ते दावोसमध्ये 1,36,000 कोटींचे आतापर्यंत करार करण्यात आलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय अनेक कंपन्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करणार आहेत. थेट दावोसमधून झी 24 तासचा हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट आहे. मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्राचं व्हिजन मांडणार आहेत आणि गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात महाराष्ट्र सरकार आघाडीवर असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेला आहे. थेट दावोसमधून झी 24 तासचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट आपण पाहणार आहोत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रल्हाद शिंदे यांनी. नमस्कार. झी 24 तासच्या डावो स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी. सर, झी 24 तासमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, डावोसचं आज उद्घाटन झालं. महाराष्ट्र लाउंज आहे, एवढं मोठं भव्य दिव्य आहे. यावेळेस डावोसच्या दृष्टीने तुम्ही काय बघताय, कसं हे करताय? डावोस म्हणजे एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे, याला आता फार एक प्रसिद्ध झालं आहे. एक प्रेस्टिजियस हे फोरम आहे. इथे जगभरातले लोक येतात वेगवेगळ्या आमचे महाराष्ट्रासाठी. आज आणि उद्यामध्ये आज देखील एमओयूज झाले आणि टोटल 1,36,000 कोटीचे एमओयूज होतील आज आणि उद्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये लाखो लोकांना रोजगार देखील मिळेल आणि विविध सेक्टरमध्ये म्हणजे डेटा सेंटर असेल, फार्मास्युटिकल असेल, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, रिन्युएबल एनर्जी असेल आणि सगळ्या सेक्टरमध्ये यामध्ये लोक इंटरेस्ट दाखवत आहेत आणि त्याचा फायदा होईल सरकार राज्याला प्रगतीसाठी. महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आली पाहिजे, त्यांना आम्ही चांगले फॅसिलिटीज देऊ, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करू, त्यांना आम्ही जागा आमच्याकडे आहे, चांगलं स्किल मॅनपावर आहे आणि ह्यूज असं पोटेन्शियल आहे. आणि खरं म्हणजे आता आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं जे $5 ट्रिलियन जे उद्दिष्ट आहे त्याला देखील सपोर्टिव्ह भूमिका राज्य सरकारची आहे आमची आणि म्हणून ते $1 ट्रिलियन देखील रीच आपण आम्ही करतो आहे. GDPला देखील महाराष्ट्र सगळ्यात मोठा सपोर्टर आहे आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात येत असते. त्यामुळे देशाचं जी प्रगती आहे आणि G20चं प्रेसिडेन्शिप देखील आपल्याला मिळाली आहे यासाठी देखील सगळ्या देशवासियांना एक अभिमान आहे, गौरव आहे. कारण देशाला देखील आदरणीय मोदी साहेबांनी एक अर्थव्यवस्थेला चालना दिलेली आहे, प्रगतीकडे देशाला नेलेलं आहे आणि देशामध्ये आपल्या भारत देशाने किंवा मोदी साहेबांनी अनेक देशांच्या बरोबर चांगले मैत्रीचे संबंध जोपासले याचा फायदा देखील देशाला होतो आहे आणि पर्यायाने राज्याला देखील होतो आहे. होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी थेट डावोस स्वित्झर्लंडहून आपल्याबरोबर जोडले गेले होते. त्यांचे प्रतिनिधी प्रल्हाद शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी केलेली ही बातचीत आपण पाहिली. एक्सक्लुसिव्ह बातचीत होती ही आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं व्हिजन झी 24 तासकडे मांडलेलं आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करणार आहेत आणि अनेक परदेशी गुंतवणुका या दरम्यान वाढणार आहेत आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्राचे अनेक करार होत आहेत. अत्यंत मोठं स्वप्न आता मुख्यमंत्र्यांनी पाहिलेलं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न सध्या दावोसमध्ये सुरू आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे